कर लेता जेव्हा मी पीआयएल फाईल केलं होतं औरंगाबाद बेंच ऑफ मुंबई हायकोर्टमध्ये ते फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरतं होतं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या हॉस्पिटल्स आहेत ते गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स त्यामध्ये 2000 पेक्षा जास्त वेकन्सीज आहे आणि ते लवकरात लवकरात भरण्यात यावा हे एक पीआयएलचा मुख्य मुद्दा होता। परंतु आर्ग्युमेंट्स जेव्हा सुरू झाले आणि अनेक हिअरिंग झाले आणि तोही चीफ जस्टिसच्या समोर झाले, जस्टिस घुगे साहेब पण होते त्यांच्या बेंच समोर झाले, तर त्यांनी याचा स्कोप वाइडन करून की त्यांनी सांगितलं की फक्त औरंगाबाद पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राचं काय चित्र आहे की किती वेकन्सीज आहे आणि तुम्ही कधीपर्यंत भरणार। 2 दिवसापूर्वी जेव्हा हे झालं होतं आम्ही कोटा समोर हेच मांडत होते की अनेक वर्षापासून हे वेकन्सीज आहे आणि सरकारकडून फक्त आश्वासन देण्यात येत आहे की हे वेकन्सीज आम्ही लवकरात लवकर भरू आणि जे कोविडच्या काळात हे झालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे। तर कोर्टांनी आदेश दिला होता ऍडव्होकेट जनरलला की सरकारकडून तुम्ही एक संपूर्ण एक चार्ट तयार करून रोडमॅप कशा होईल, किती वेकन्सीज आहे टोटल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा कधी भरणार कशा प्रकारे भरणार हे सविस्तर माहिती द्या। आज ऍडव्होकेट जनरलने एक जे आपल्याला आपला रिप्लाय जे फाईल केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि जे आकडे मी जेव्हा वाचतील तर ते शॉकिंग आहे महाराष्ट्रासाठी की इतके सारे मोठे जे पोस्ट आहे पद जे आहे ते वेकंट आहे। म्हणजे सिव्हिल सर्जन खूप महत्वाची पोस्ट आहे आणि त्या सिव्हिल सर्जनची टोटल सँक्शन पोस्ट आहे 683, वेकन्सीज किती आहे तर 296 वेकन्सीज आहे। सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे ग्रामीण क्षेत्रामध्ये जे हॉस्पिटल्स काम करते ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डीएचओ 287 सँक्शन पोस्ट आहे आणि वेकंट किती आहे 287 पैकी तर 205 वेकंट पोस्ट आहे। म्हणजे भरलेले किती आहे की फक्त 82 पोस्ट भरलेले आहे। स्पेशालिटी केडर जे आहे जे स्पेशलिस्ट डॉक्टर्सची आणि स्पेशलिस्टची हे आकडा वाचून तर आपल्याला आश्चर्यच बसेल, 565 सँक्शन पोस्ट आहे यापैकी 400 पोस्ट हे वेकंट आहे, 400 पोस्ट वेकंट आहे। म्हणजे इतकं गंभीर अवस्था असूनही सुद्धा त्यांनी काय सांगितलेले आहे की आम्ही प्रस्ताव दिलेला आहे जीएडीकडे, आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महामहिम गव्हर्नरकडे आणि त्यांच्याकडून आम्हाला परवानगी मिळत नाही आणि कोर्टाने निर्णय हे विनंती करण्यात आली की आपण हे लवकरात लवकर कशा करता येईल। आम्ही त्यांना हे सांगितलं की अनेक आश्वासनं आपण दिलेली आहे, म्हणजे त्यांनी हे एक आर्ग्युमेंट हे केलं होतं की आपण सिव्हिल सर्जन आणि हे जे डीएसओचे जे पोस्ट आहे हे आपण याच्या परवीतून बाहेर काढत आहे, एमपीएससीच्या परवीतून बाहेर काढलं। कधी काढलं? 2018 करोना कधी आला? 2020 मग 2018 आणि 2021 अर्धा संपलेला आहे। आजपर्यंत तुम्ही हे हेल्थ ऑफिसर्सच्या सिव्हिल सर्जनच्या आणि स्पेशल कॅटेगरीचे जे पोस्ट का भरले नाही हे प्रश्न विचारले आणि कोर्टाने सांगितलं की आम्हाला एक पूर्ण मॅप चार्ट तयार करून द्या महाराष्ट्राचा आणि कशा आणि कधी भरणार हे संपूर्ण डिटेल्स आम्हाला 29 तारखेची डेट पुन्हा देण्यात आलेली आहे की आणि 29 तारखेपर्यंत तुम्ही एफिडेव्हिट फाईल करा आणि हे संपूर्ण माहिती आम्हाला तरी नाराजगी पण म्हणजे दर्शवली कोर्टाने काय झालं। कोर्टानी दरवेळी जेव्हा जेव्हा याची हिअरिंग झाली तेव्हा कोर्टानी हे नाराजगीच व्यक्त केली की वी आर नॉट जस्ट सिटिंग, आम्ही फक्त बघत राहणार नाही, तुम्ही काय करत आहे, काय निर्णय झालेला आहे, का हे पोस्ट भरत नाही ते याच्या बाबतीत विचारणा केली। एक महत्वाचा मुद्दा मी घाटीच्या बाबतीत जेव्हा काल हिअरिंग झाली होती त्या घाटीच्या बाबतीत मी सांगितलं की कोट्यवधी रुपयाचे आपण इक्विपमेंट खरेदी केलेली आहे। एका डॉक्टराचं प्रकरण मी हायकोर्टाच्या समोर आणलं, डॉक्टर आशिष भिवापूरकर 2018 एप्रिलला या डॉक्टरनी औरंगाबादमध्ये चार्ज घेतला, त्यांचं ट्रान्सफर करण्यात आलं होतं, त्यांची मंथली सॅलरी आहे 2,53,000 रुपये 2,53,000 रुपीज मंथली। एप्रिल 2018 पासून आजपर्यंत त्यांनी एकही ऑपरेशन केलं नाही, तिथे एकही लेक्चर घेतलं नाही पण सॅलरी घाटीच्या अकाउंटमध्ये काढत आहे। म्हणजे याचा अर्थ हे आहे की ऑन पेपर ते आहे, पैसा आपल्या जात आहे घाटीतून आणि ते इथे कामच करत नाही, मग गोरगरीब पेशंटला त्याचा फायदा होत नाही, तर कोण असा प्रोटेक्शन देत आहे याच्या बाबतीत त्याचा खुलासा करा। आज कोर्टानी स्वतः विचारलं की याच्या बाबतीत काय झालेलं आहे तर त्यांनी आदेश दिला की डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन यांनी नेक्स्ट हिअरिंगमध्ये एक एफिडेव्हिट फाईल करा। मी कोर्टाला स्पष्ट विचारलं की अनेक असे डॉक्टर्स आहेत की जे औरंगाबादमध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे
पण काम करण्यासाठी त्यांना धुळ्याला पाठवण्यात आलेलं आहे, नंदुरबारला पाठवण्यात आलेलं आहे, एमसीआयला दाखवण्यासाठी काही पोस्ट आपल्याला बाहेरून पेपरमध्ये फक्त दाखवण्यासाठी आणलेले आहे। तर हे प्रकरण सगळं उघडकीस जेव्हा होईल तर मला असं वाटतं खूप मोठा एक स्कॅम बाहेर निघू शकतो।